सतनाम वाहे गुरुजीयो धन गुरु नानक साहेबजींच्या जयघोषात सोलापुरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. निमित्त होते शीख आणि सिंधी समाज बांधवांचे गुरु नानक यांच्या 549व्या जयंतीचं. श्री गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर अमृतवेला ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी इस्कॉनच्या साधकांकडून चालतं कीर्तन होतं. यामागं गुरुप्रीत सिंग, रिंकूभाई साबजी यांचं कीर्तन ध्वनिक्षेपकावर लावण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ एक शस्त्रधारी तरुण आणि पंचप्यारे अर्थात 5 ध्वजधारी तरुण चालत होते. त्यामागं पवित्र ग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहिबजीची प्रत सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आली होती. ही पालखी भाविक वाहत होते. नवजीवन नगर इथून सुरू झालेली ही पालखी मिरवणूक उजनी कॉलनी, गुरुनानक चौक, गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस, गुरुनानक कॉलनी, कृष्णा नगर मार्गे नवजीवन नगर इथं विसर्जित झाली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. तसंच कुष्ठरोग वसाहत, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री शनी मंदिराबाहेरील गरजूंना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी साधक हरीश कुकरेजा, राजू धमेचा, योगेश रावलानी, मुकेश हेमनानी, विकी वलेचा, जगदीश खानचंदानी, मुकेश धमेचा, जितू नानकानी, मुकेश हिरानंदानी, लालचंद वाधवानी, मोहन सचदेव, शंकर होतवानी, चंदूलाल कुकरेजा, नंदकुमार आहुजा, चेतनदास नानकानी तसंच सर्व शीख आणि सिंधी समाज बांधव उपस्थित होते.